अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाला खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हा घोटाळा आहे, हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाला खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? मुख्यमंत्री है, अपने राज्य में आए हैं, शिष्टाचार की मुलाकात होती है. उनके साथ NDA में जुड़े हैं चंद्राबाबू. जब तक NDA से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे, जब NDA से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा. क्रॉस वोटिंग कांग्रेस की तरफ से कैसे देखते हैं? क्रॉस वोटिंग की बात कोई नई बात नहीं है. कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था. दो साल पहले जब चुनाव हुआ था MLC का, तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत हांडोरे जी को पराभूत किया. यही वो लोग हैं, टेक्निकली पार्टी में है लेकिन वो पार्टी में नहीं है, ऐसा मेरा अनुमान है. थैंक यू. प्रधानमंत्री